तुम्ही ज्या वेळेला दोन लाख सत्तर हजार कोटी म्हणता त्याच्या जवळजवळ आजकाल एक नवीन शब्द तुमच्याकडून सातत्यानं कानावर पडतो वन ट्रिलियन इकॉनॉमी सामान्य माणसाला हे आकडे ऐकून छाती दडपून जाते त्याचा प्रश्न असा असतो की हे आकडे खरे असतात का <laughs> खरं म्हणजे आता याच वर्षी आपण हाफ ट्रिलियनच्या वर चालले जो आणि भारत ज्या वेगाने विकसित होतोय आपलं लक्ष आहे दोन हजार तीस पर्यंत फाय ट्रिलियन इकॉनॉमीचं पण आता सगळ्यांना असं वाटतंय की भारत सेवन टू एट ट्रिलियन पर्यंत जाऊ शकेल आज फाय ट्रिलियनच्या वर केवळ तीन देश आहेत जगामध्ये त्यांच्या यादीत आपण येऊ आणि तिसऱ्या क्रमांकावर आपण जाऊ अशी स्थिती दोन हजार तीस सालची आपल्याला पाहायला मिळते अनेक लोक असं म्हणतात की ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झाली फाय ट्रिलियन इकॉनॉमी झाली आम्हाला फायदा काय आहे आणि हा प्रश्न करेक्ट आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा अर्थव्यवस्था विस्तारते ती विस्तारत असताना संधी तयार करते कारण अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट याचा अर्थ काय आहे तर सेवा आणि वस्तूंची निर्मिती सेवा आणि वस्तूंची निर्मिती करायची असेल तर कॅपिटलही लागतं आणि ह्युमन रिसोर्सही लागतो मानव संसाधनही लागतं याचा अर्थ जेव्हा एक रुपयानेही आपला जी डी पी वाढतो तो एक रुपया रोजगाराची संधी निर्माण करणार असतो तेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था वाढते त्यावेळी पहिल्यांदा तर त्या अर्थव्यवस्थेत रोजगार निर्मिती होते दुसरं ती अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करता तुम्हाला पैसा उपलब्ध करून देते त्यातनं पुन्हा रोजगाराची निर्मिती होते त्यातनं सगळ्या कोर इंडस्ट्रीज चालतात आणि त्यासोबत सोबत आज आपण पाहतोय गरिबी निर्मूलनाचे इतके कार्यक्रम आपण करतोय शेतीच्या क्षेत्राला आपल्याला अभूतपूर्व मदत करण्याची आवश्यकता आहे ही मदत तुम्ही कधी करू शकाल जर देशाच्या तिजोरीत पैसे असतील तर आज शेतीचं क्षेत्र हे रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनकडनं इन्व्हेस्टमेंटकडे न्यायचं इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड शेती हा जो विषय आहे याच्याकरता देखील तुम्हाला तशा प्रकारचा पैसा असला पाहिजे आणि आज सुदैवाने तशा प्रकारची परिस्थिती भारताच्या अर्थव्यवस्थेत तयार होती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अर्थव्यवस्थेचा विस्तार ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फाय ट्रिलियन इकॉनॉमी ही मुडभड लोकांकरता नाहीये ही समाजातल्या तळागळातल्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन करणारी